कलांचं आणि कलाकारांचं माहेर घर नागपूर. श्रीमंत रघुजी राजे भोसलेंच्या कालखंडात उदयाला आलेली एक परंपरा नवसाचा वाघ. मी तर अगदी थक्क झालोय. माणूस वाघ रंगतो, त्याचा तो नाच, त्याचा तो रिदम. तू स्वतः वाघ रंगवतोस? म्हणजे तू स्वतःलाही रंगवतोस? हो हो, मी तशा बी वाजवतो. वाघ रंगवतो आणि नाचवतो आणि नाचतो बी. मिची मिची डोळ्यान, मिची मिची डोळ्यान पाहते मले बम धमर धम 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 धमर धम. वाघ रंगायला लागला, ताशा वाजायला लागला. का मले का नाही होशच राहत नाही. अरे तुले सांगतो, एकेका दिवशी तुझा बाप 40-40, 60-60 वाघ रंगवे आणि रंगणार म्हणे आम्ही रंगू तर तुझ्या बापाच्या हातून दगडू. पिल्या, आता धंदा नाही राहिला बेटा आपला. पर आपण आपला धंदा काय सोडाव? अरे आज कदर नाही, कदर नाही कुणाले आपल्या कलेची कलाकाराची. जमाना बदलला ना, इतल्या वर्षाची परंपरा लोककला आपल्या जमातीले भूक मारायची आली. अरे तुम्ही रिक्षा चालवत राहा बैताडा हो, रिक्षा. मलिका नाही, मलिका नाही, समधीकडे वाघच वाघ दिसतय. पाण्यात पाहून राहिला आज का नाही पिल्याले असा झोडू तो कापून वाघ वाघ करणारच नाही तो. हात लावाचा नाही. सरकली आहे तू पण. हो सरकली आहो मी अभी. कसं कसं साजरा रंगवते स्वतः स्वतःले. पोटात जवा आगीचा वनवा पेटते ना तवा समदे रंग ओरबडायला लागते. जवळच आहे अष्टमी एक दिवस, नवमी आणि दशमी एक दिवस. आपण 2 दिवस मस्त पैकी वाघ रंगवून नाचवायचे. तुम्हाला पैसा मिळेल, काम मिळेल, शिवाय प्रसिद्धी सुद्धा मिळेल. त्याने आपल्याला चुनाव लावला का? तो राहते त्या घराले कुलू भाई. पप्पा जो करणार म्हणायचं मले वाघ आहे म्या वाघ.